शुभांगीताईंनी छोट्याशा निवेदनामध्ये आपल्यासमोर सावरकरांचा जीवनपटच त्या ठिकाणी मांडला एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काय काय करू शकते एका व्यक्तीमध्ये किती आत्मतेज आत्मभान आत्मविश्वास असू शकतो हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला पाहायला मिळतं अगदी लहानपणापासनं एका विचाराने एका ध्येयाने भारवून अभिनव भारतची स्थापना करण्यापासून तर हळूहळू एक अशा प्रकारच्या विचारांनी प्रेरित असलेले लोक जमा करून मुलं जमा करून क्रांतिकारकांची एक टोळी तयार करण्यापर्यंत त्यांनी केलेलं कार्य किंवा लंडनमध्ये सातत्याने क्रांतीची ज्योत पेटो ठेवत आणि मला असं वाटतं की भारताचा खरा इतिहास हा पहिल्यांदा आमच्या समाजासमोर आला पाहिजे जो इतिहास संपवला गेला होता जो चिरडला गेला होता ज्या भारतीय स्वातंत्र्य समराला शिपायांचं बंड म्हटलं गेलं होतं तो आमचा स्वर्णिम इतिहास हा सामान्यांपुढे आला पाहिजे आणि या दृष्टीनं त्यांनी केलेलं कार्य हे अत्यंत बहुमूल्य आणि म्हणून ज्यांचा उल्लेख झाला की कि त्यांच्यामध्ये किती शक्ती होती हे इंग्रजांनी ओळखलं होतं अन्यथा एका शिकाला आलेल्या तरुणाने लिहिलेलं एखादं पुस्तक हे प्रकाशनापूर्वी बॅन करायचं अशा प्रकारचा विचार त्या काळामध्ये सर्वाधिक बलाढ्य असलेल्या इंग्रजी साम्राज्यापुढे यावा याचाच अर्थ सावरकरांची ताकद काय होती शक्ती काय होती हे त्यांनी ओळखलं होतं की हा तरुण अख्ख्या भारताला पेटवणार आहे हे त्यांना माहिती होतं भारताचं आत्मभान आत्मतेज आणि आत्मविश्वास जागृत करण्याची शक्ती याच्यामध्ये आहे हे त्यांनी जाणलं होतं आणि म्हणूनच ते पुस्तक त्या ठिकाणी बॅन करण्यात आलं पण सावरकरांना आणि त्यांच्या विचारांना त्याही काळी कोणी थांबवू शकत नव्हतं त्यामुळे छपाई नाही होऊ शकली वेगवेगळ्या देशामध्ये नाही होऊ शकली तरी हस्तलिखित कोणी थांबवू शकत नव्हतं आणि ते हस्तलिखित पोचलं आणि त्या हस्तलिखिताने देखील ज्या प्रकारची क्रांती केली ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून क्रांतीवीर असलेले सावरकर हे जसे आपल्याला मोहित करतात त्यांची जी काही एक हनुमान उडी आहे आणि मार्सेलिसच्या बंदरावर घडलेला सगळा प्रकार आहे तो जसा आपल्याला आकृष्ट करतो तसंच त्यांचं जे जी सामाजिक जीवन आहे ते देखील अत्यंत मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकरणा प्रेरणा देणार आहे हिंदुत्वाची व्याख्या ही त्यांनी केली आणि त्याचसोबत आमचा समाज आणि आमचं राजकीय अस्तित्व हे रसातळाला का गेलं याचं खरं अनुसंधान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं आणि मग हा समाज कसा विखंडित झाला आणि त्यातून आमची शक्ती कशी संपली या सगळ्या गोष्टी समजून घेत एक बलशाली हिंदू राष्ट्र कसं तयार करता येईल एक बलशाली समाज कसा तयार करता येईल समाजातला भेद कसा संपवता येईल आणि एक चिरंतन अशा प्रकारची संस्कृती या संस्कृतीतलं जे शास्त्रीय आहे जे वैज्ञानिक आहे ते स्वीकारायचं आणि जे कोणीतरी त्या संस्कृतीमध्ये आपल्या करता स्वतः करता किंवा आपल्या स्वार्थाकरता टाकलेलं आहे ते त्याज्य कसं करायचं या प्रकारचा जो विचार त्यांनी मांडला आहे मला असं वाटतं की त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध असतील त्यांचे जाती उच्छेदक निबंध असतील या प्रत्येक गोष्टीतून सावरकरांनी समाजाला प्रचंड मोठी दिशा दिली आणि मला असं वाटतं की विशेषतः जातीभेद संपवण्याकरता त्यांनी केलेलं कार्य हे एक समाजसुधारक म्हणून त्यांची जी प्रतिमा आहे ती खरोखर अत्यंत प्रेरणादायी आहे मराठीच्या शुद्धीकरणाचा त्यांचा जो आग्रह असायचा भाषाशुद्धीचा जो आग्रह असायचा मला असं वाटतं की त्यातनं खऱ्या अर्थानं मराठीला समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं आणि इतके शब्द मराठीला त्यांनी दिले आज आपण वापरतो त्यातले बहुतांश शब्द हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले आहेत मी ज्यावेळेस महापौर झालो त्यावेळी मला कोणीतरी प्रश्न विचारला तुम्हाला माहिती आहे का तुम्ही महापौर झालात हा शब्द कुठनं आला म्हटलं कुठनं आला माहीत नाही पण आमच्या व्याख्यात लिहिला आहे महापौर म्हणाले हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला शब्द आहे विधानमंडळासारखा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला शब्द आहे असे अनेक शब्द आहेत त्यामुळे एक विज्ञाननिष्ठ आपल्या संस्कृतीला चॅलेंज करून आव्हान देऊन आणि त्यातलं चांगलं जे आहे ते स्वीकारण्याचा आग्रह धरणारा अशा प्रकारचा समाजसुधारक आणि एक अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचा नेता म्हणून आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांना बघितलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही लेखन त्यांच्यावर शुभांगीताही तुम्ही केलं मी खूप तुमचे आभार मानतो कारण याची आवश्यकता आहे